सोए गुड मॉर्निंग गाइज, स्वागत है तुमचं माझ्या का नवीन अँड फ्रेश ब्लॉग मध्ये. तेरी हसी पर मैं मर ही ना जाऊं. सो आता वाजलेले सकाळचे 7:09 झालेले सकाळचे आपले, अँड उठलेलो मी जस्ट. सो आपल्या सोबत काय असतं, आपलं हेल्मेट, अजून याचा योग आलेला नाही आहे. सो आता उठतो मी जरा, आपले कर्टन सुद्धा साईडला नाही येते. हां, लॅपटॉप चार्जिंगला लावलंय म्हणून आपला गाडीची की आहे. सो 1 मिनिट थोडी. हां, सो आता उठलेलो आहे मी जस्ट, अँड आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होईल सांगणार, बिकॉज स्पेशल डे इज टुडे. टुडे इज तुमच्या भावाचा बड्डे, 14 जुलै. सो थोडा आवाज हवा आता, कारण जस्ट उठलेलो आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये ना जास्त काही नाही. सो डेली रुटीन आज तुम्हाला टोटल दाखवलं, डेली रुटीन काय असतं माझं सकाळी उठल्या. सो तुम्ही आता बघा डेली रुटीन काय काय आहे. सो आता उठलेलो आहे, आता थोडंसं ब्रश वगैरे करतो मी, अँड देन गोल करून काय काय करणार आहे. आणि आजचा काय प्लॅन आहे, आजचा काहीच प्लॅन अजून फिक्स नाही आहे. सो कळल हळूहळू मी काय करणार आहे, कुठे जातो आहे, काय ते डेली रुटीन आज सगळं रेकॉर्ड होईल. त्याच्यामुळं न स्किप करता तुम्ही बघत राहा, स्टे ट्यून. झालेलो आहे मी आता रेडी, अँड आपली आता एडिटिंग चालू आहे. सो हा नेक्स्ट डे नाही तर आज हा ब्लॉग येऊन जाईल. हा कोणता ब्लॉग येतो कळणार तर नाही आता, कळलंच ब्लॉग येईल तेव्हा कळेल. सो आवरलेलं आहे माझं, आता तुम्हाला सांगतो आंघोळीनंतर आपलं पुढचं रुटीन काय असतं. सो एकदा आपण घरचं तुम्हाला एकदा रिव्ह्यू, चला काय काय आहे. आपला हॉल आहे, सध्या कर्टन्स लावलेले आहेत, अँड बाहेर पाऊस चाललेला आहे. ओ ऊन पडलेलं आहे जस्ट, बघा आपलं बेबीज आणि तिकडं बाहेरचे. चला आता आपण आजमधलं एकदा तुम्हाला दाखवतो मी. येतं आता येतं राहतं सगळं मेसी. तर टाइमपास चाललेला आहे, ते कुकिंग चाललेली दिसती, अँड आपल्याला आपलं नंतर फर्स्ट काम म्हणजे देवपूजा करतो. आता पटकन देवपूजा करायचं आणि नंतर चहा प्यायला, नंतर पुढं चाय पे चर्चा सुरू होण्यावाली. सो तर देवपूजा करतो मी पहिले. सो आफ्टर देवपूजा आपला असतो टी अँड टी व्ही, अँड याच्यावर आपण बघत असतो न्यूज वगैरे, नाही तर ब्लॉग्स बघतो. सो आई पण असते बट तिचं सध्या काम चालू आहे, सो ती थोड्या वेळेने जॉईन करेल. हे आपलं एक डेली रुटीनचा हा एक पार्ट आहे. सो सगळ्यांनी थोडा वेळ का होईना फॅमिलीसोबत बसलं पाहिजे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा, कमेंट करा कसं वाटतं आहे. सो आता टी वगैरे घेऊन बघूयात आपलं पुढचं काय नियोजन होतं आहे. सो आत्ता शिक वाजलेले 8, त्याच्यामुळं कुणीच अजून उठले नसेल. सो त्याच्या आधी आपण थोडीशी एडिटिंग बाकी आहे, तेवढी एडिटिंग करून ब्लॉग अपलोड करून देऊ, अँड नेक्स्ट बघूयात. बाहेर पाऊस तर चालूच आहे, संगमेला नाही आय थिंक. आत्ता दादाचा कॉल आला होता, सो कळेलच. स्टे ट्यून, बघत राहा तुम्ही काय होतं आहे आजच्या दिवसभरात. मी सगळं दाखवेल तुम्हाला, जेवढं जेवढं शक्य होईल तेवढं सर्व दाखवेल. सो आता भेटतो तुम्हाला थोडे. हा येल डर्टी बेल्लो गाईज, आवरून निघालेलो आहे मी, अँड आपली आता डर्टी गाडी वॉशिंगला घेऊन गेलतो. बट नंबर होते त्याच्यामुळे काय वॉशिंग करता नाही आले आपल्याला. सो आता मी हे बघा ना, गाडी एवढी बेकार डर्टी आहे ना, मटेरियल ठेवतो सगळ्या गाडीत. ना थोडे वायपर्स, वायपर क्लीन करतो आधी. अरे असे ना पाणी, अरे झाडं खायला लावले, हाच सीन होतो यार. हे आळ्या वगैरे, हे गंदगी रे गंदगी. बरं मी जरा निपटी तो बोलाय बरं का आज भाई, उधर दिखाओ भाई,
भाई रायडर्स भाई फुल फील आहे भाई, पुरा फील. आपण चाललोय सध्या, गाडीत चाललोय, पण त्याच्या काय आपल्याला पण राहायचं आहे. रायडर्स यस. इंटरकॉम पाहिलं का त्याच्या हेल्मेटला? इंटरकॉमचं लय प्राईस सांगेल भाई, 30,000 रुपयाला जाते इंटरकॉम. इकडं पाय बापार फाईन मारू राहिले, फोकस कर तिकडे. फाईन भाई अकोल्यात फाईन मारू राहिले सप्पा खेळणे. तर आता ना खूप फोन कॉल चालू होते, त्याच्यामुळे मला मागाशी शूट करता नाही आलं काही. सो मी आणि नकुल निघालेलो आहे आता संगमनेरला जायला. इथून आम्हाला आता अनुरागला पिक करायचं आहे, तिथून बाकीचे मंडळी आहेत. सो आता पुढे गेल्यावर काय आहे ते अजून काय ठरलेलं नाही आपलं. तिथं गेल्यावर कळेल का काय काय कसं कसं काय होणार आहे. सो तुम्हाला अपडेट देत जाईल मी, तुम्ही बघत राहा, स्किप करू नका फक्त. सो आता पुढचं वेदर बघा. काय सांगू जे आहे ते बरे. काही कॅमेरामन असं भेटत चाल, मला शूट करत सोडून दे, वरती शूट करत बसता. चांगले कॅमेरामन हे चालू आहे का नाही? बोलले बर. मग निखिल तुझा बर्थडे तुला कसं वाटतंय? काहीच नाही, दिवस काढून राहिलोय मी. आता चाललाय सकाळ बसून झालेला आहे बघा, आता किती झालेले 10:42 झालेले आहेत. ओके, म्हणजे एवढा दिवस निघून गेलेला आहे. उरेल सुरेल दिवस काढतोय आता. वेदर बघा तुम्ही निखिलच्या बर्थडेचा. वेदर बाकी आपल्या बर्थडेला पाऊस असतो तरी आज पाऊस नाहीये. आता रात्री पाऊस पडलेला आहे आणि आता पाऊस नाहीये. आणि सगळे बिझी असतात आपल्या बर्थडेला, त्याच्यामुळे आपला खर्च कमी होतो, हे लक्षात ठेवा तुम्ही. खर्च करायला पुढच्या दिवशी जाऊ. वो तो जो जो नसीब में होना है वो तो होएगा. ए भाई हाँ, हॅपी बर्थडे. वादम धन्यम छे. अँड आम्ही चाललेलो आहे आमची टारा येऊन, विठ्ठारा येऊन. आता मस्त संगमनेर मध्ये काय जाऊन होत आहे, कोण कोण येणार हे पण नाही माहित अजून. ऍक्च्युली मला ऍक्च्युली विषय कसा आहे ना शेठ, आता अनुराग दादाला पिक करायचंय, तिथून पुढे आमचे आहेत दोन भगिनी त्यांना पण घ्यायचंय आम्हाला. अरे 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 बरं, आता काय तोंडात घुसतो का तू माझ्या? हॅपी बर्थडे. अरे ठीक आहे. अरे भाई तर संगमनेरला आलेलो आहे आणि बांधिलकीचा विषय इथं सध्या. मग प्रणव काय म्हणतोस? धन्यवाद धन्यवाद. भाई फुल चाललेलो आहे. चला आता आलेलो संगमेला ना मी, चाललेलो आहे. आता कुठं जायचंय ते अजून माहित नाही, बघतो. अरे तुम्ही चला ना, उघड ना. चला आता निघायचं. सो गाईज आता निघालेलो आहे आम्ही स्टँडवर, निघालो मिनीला सोडायचं होतं जरा, ती इंटर्नशिप आहे तिची चाललेली होती. सो आता निघतो आम्ही, सोमची एक गाडी येते आहे आणि आम्ही आता मयूरला चाललेलो आहे. बघूयात पुढं जाऊन काय काय कुठे मस्तपैकी मयूरला आम्ही काय करतो आहे दाखवेल तुम्हाला. आता निघतो आहे, सोमची गाडी येते मग आम्ही निघणार. मग अनुराग चला निघायचं तिचा बड्डे. चला आता पुढे गेल्या भेटतो. चाललेलो आहे आता आदित्यला घेतलेलं आहे अँड चाललेलो आहे. भाई साहेब डायरेक्ट तुंबलंय इथं पाणी पान तुम्ही संगमनेर मध्ये अजून सध्या. इसके टांग भाई. ओके अनुराग बरं, चला आता जातो. फुल बेकार पाऊस चालू आहे, आता जातो आम्ही. बाई एक गाडी गेलेली आमची पुढं पब्लिक. हॅलो आईच प्रणव असे कुठे गेला? सो केक ए भाई काय केलं स्वामी ते चुकीच. आलेलो आहे आम्ही मयूरला आणि पोराने थोडं केला विषय, हे चुकीचं आहे बरं. जो पन्ने होते नहीं पूरे करते बहुत कुछ बयां, मिल जाऊंगा तुझसे फिर उन किताबों में हो जहां जिक्र तेरा. ये कट केलेला आहे आणि आता ग्रुप फोटो काढायचा आहे आम्हाला. चला गाइस
बिल्डिंग हो आण राख यायचंय का बिल्डिंग झालेलं आहे आमचं अँड निघाले दादा फोटोशूट चालू अरे भाई ना हकाला पळतोय भाई समज रे समज रे फोटोशूट चाललेलं आहे एकदम बद्दलशीर मौसम बाकी एक नंबर आहे अँड झालेलं आता निघतोय आम्ही इथनं दादा काही काही बोलायचंय तुम्हाला ठीक आहे डायरेक्ट लांबून माणूस आलेला आपल्या बर्थडे साठी लांबून कुठून आलेला आहे डायरेक्ट रशिया रशियन मालला मजा आया बोला तू रशियन मालला आहे हाँ तो यहाँ भी हम कापने वाला है हमारे रशियन ले जाए सगळ्यांना जर डोनेट करायचं असेल तर याच्यावर डोनेट करा तुम्ही तुमचं प्रेम याच्यावर दाखवा प्रेम कारण सगळ्यांना म्हणलं प्रेम याच्यावर दाखवा तुम्ही सगळं प्रेम याच्यावर दाखवा डोनेट करा अँड इथे आलेलं आहे आपल्यासाठी केक आलेला आहे हा शंभर टक्के आलेलो त्याच्यामुळे आपण डायरेक्ट इथं आलेलो आहे आपली जीवी बाहेर उभी आहे अँड नवीन माणूस दिसलाय तुम्हाला ब्लॉग मध्ये लांबून आलेला आहे आपल्याला आता केक कट करू आपण मग जरा मस्त पैकी छान ओ तर तुम्हाला दोन शब्द काय बोलू वाटत तुम्ही सांगा बोला मम आत्मन काय तर आमच्या बर्थडे निमित्त आम्हाला खूप भारी गिफ्ट भेटलेलं आहे ही आहे मॉन्जिनीज कंपनीची कॅन्डेल सॉरी कॅन्डेलच आले माचीस आणि बांधील कीचा विषय ना चिपार तू डायरेक्ट जाऊ द्या कलियुग आलेलं आहे कलियुग बरं पकडा फेमस हो तू पण तुमच्याकडून अपेक्षा नाही बघितलं व्हॉट्सअप काही आलो तर निखिल चपटे करतो आलो बर्थडेचा केक कट झाला नाही का आमचा पहिला भुक्कडा मिस्टर शुभम दळवी उर्फ माझा बर्थडे तुझा बर्थडे मी बोलू का कोणता बर्थडे आज तुझा सगळे झालेले आहेत आता चालू तर आम्ही हे संपवल्यानंतर
विषय आता असा झाला की केक वगैरे कट करून निघालो आहे, बुके ठेवलेला आहे मागे आणि जरा घाई होती त्याच्यामुळे काही जास्त थांबलो नाही. सो आता मी डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो, आपलं घरचं नियोजन चालू आहे. सो आता ते करूयात. ओके डायरेक्ट आता घरी भेटतो. केक नंबर 3 आणि काका आलेले आहेत, बारीक आला आहे आणि दादा बॉस. तर आता केक कटिंग आहे आपलं, बोला ना दादा. दादा बोला. अरे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता शेख अरे वाजले किती, इथं संपत आला दिवस. मस्त जोक मारा रे या हा सगळ्या हलकट हात. बोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद 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 धन्यवाद. हे असं आहे तुमचं. धन्यवाद धन्यवाद. आम्ही बसल्या बसल्या सगळे कामं करतो आता. तर आता आपलं एक थर्ड सेलिब्रेशन होते. चला आता हा आता आपल्याला केक कापायचा. एवढा केक उरलेला नाही मग. बारीक बारीक तुला माझं नाव कसं वाटलं? हा टेस्ट कशी होती? छान होते ना? तिखट होत का? नाही ना. काय नाव होते? दिबॉस. आता तुम्ही बघितलंच आपलं सेलिब्रेशन झालेलं आहे एकदम ओकेमध्ये आणि 3 केक कट करून झालेले आहेत आपले. सो आता वाजलेले आहेत किती? 9 वाजलेले आहेत नाईटचे. सो आता आपण ब्लॉग एंड करूयात. कसा वाटला आपला बड्डे ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. डेली अपडेट्ससाठी इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. माझा इंस्टाग्राम आय डी इथे मी मेन्शन करतो आणि माझ्या बायोमध्ये पण आहे. बायो मीन्स डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकलेलं आहे. सो कसा वाटतोय ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. भेटूया परत एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये.